इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी प्रचाराचे रणसिंग फुंकलेला आहे। यावेळी इंदापूरचा स्वाभिमान गहाण ठेवण्यात आलेला आहे आणि आपल्याला हा स्वाभिमान परत मिळवायचा आहे असं वक्तव्य हर्षवर्धन यांनी केलेलं आहे। इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे। भाजपा उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी गावभेट दौऱ्यातून आपल्या प्रचाराचं रणसिंग फुंकलेलं असून पाटील हे दिवसभर जवळपास 25 गावांचा दौरा करणार असून गावागावापर्यंत कोपरा बैठकी घेणार आहेत। तर हे मतदान आपल्या संसार प्रपंच करता करायचं, हे मतदान आपल्या पुढच्या नवीन पिढीच्या भवितव्या करता आपल्याला करायचं आणि हे मतदान आपल्याला इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान आज एक लक्षात ठेवा, आपला स्वाभिमान घाण ठेवला या माणसांनी 5 वर्षांमध्ये। आज आपण सुद्धा हे जे काही भूमिका स्वीकारली ही आपण स्वाभिमानाची भूमिका आपण स्वीकारली। छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आपल्याला की अन्याय सहन करायचा नाही आणि आपला स्वाभिमान कधी घाण ठेवायचा नाही। आज आपण काँग्रेसमध्ये इतके दिवस काम केलं, काँग्रेसने आपल्याला वाऱ्यावर सोडलं, आज आमच्यासारख्या लोकांना साधं एक तिकीट आणि एक जागा देऊ शकत नाही। जे तिकीटाचं वाटप 20 वर्ष आम्ही करायचो, मंत्रिमंडळाची यादी सुद्धा करताना काही प्रमुख लोकांमध्ये आपला नंबर असायचा आणि आज दुर्दैवानं एक इंदापूरची जागा ही सुद्धा मित्रपक्षाचं प्रामाणिक काम आपण केलं कालच्या लोकसभेला, पण त्यांनी सुद्धा की जागा आम्ही तुम्हाला काही देणार नाही आणि म्हणून काँग्रेसनं फसवलं आणि राष्ट्रवादीनं जागा फटका केली, अशामुळे आपल्याला शेवटी हा निर्णय घ्यावा लागला।